नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी झटपट जिलेबी। साहित्य आहे 1 कप मैदा, 1 कप साखर, थोडासा खाण्याचा रंग, 2 चिमूट खायचा सोडा। तर सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेणार आहोत। तर ज्या वाटीने आपण साखर मोजली आहे तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे। साखर विरघळू द्यायची आहे। एकदा आपण ह्यातनं चमचा फिरून घेऊयात आणि साखर विरघळली की आपण बरोबर 5 मिनिट त्याला असंच उकळत ठेवणार आहोत। आपली साखर विरघळली आहे आणि आपल्या पाकाला उकळी पण आली आहे। आता आपण हा 5 मिनिटं असंच शिजवणार आहोत। ही उकळी अशीच आली पाहिजे, अशा पद्धतीने आपण गॅसचा फ्लेम करणार आहोत। तर आता 5 मिनिट झाले, गॅस बारीक केला आहे मी आणि त्यात आता खाण्याचा रंग घालूयात। मी ते पिवळा रंग घेतला आहे, तुम्ही केसरी घेतला तरी चालेल। तर तो कलर व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। तुम्हाला जर वाटत असेल कलर थोडा कमी आहे, तुम्ही अजून चिमूटभर वाढवू शकता। आता हा आपला पाक तयार आहे आणि आता आपण जिलेबीची तयारी करूयात। तर एका भांड्यामध्ये 1 कप मैदा घेतो आहे आपण आणि त्यात छोटा चमचा आपण सोडा घालतो आहे। साधारण 2 चिमूटच घालतो आहे आपण सोडा आणि थोडं थोडं करत आपण पाणी घालून हे छान मिक्स करून घेतो आहे। आपलं हे जास्त घट्ट नको आहे। आपलं पीठ हे इतकं पातळ करायचं आहे की जेव्हा आपण हातातून पीठ खाली सोडू ते पडलं पाहिजे। जर पीठ घट्ट असेल तर जिलेबी सोडताना त्याचे तुकडे तुकडे असे पिठाचे पडत जातील, कंटिन्युअस त्याची जिलेबी नाही पडणार। आणि व्यवस्थित ते पीठ फेटून पण घ्यायचं आहे आपल्याला सोबतच, त्यामुळे थोडं थोडं पाणी घाला। म्हणजे पाणी घालत घालत आपलं पीठ देखील व्यवस्थित फेटून होईल। पीठ जर आपण जाड ठेवलं हे तर जिलेबी पण आपल्या जाड होतील, आतमधनं कुरकुरीत असे होणार नाहीत। साधारण इतकं पातळ करायचं आपल्याला। तर चांगलं मी फेटून घेते व्यवस्थित। जितकं जास्त होईल तितकं फेटायचं आहे। माझ्याकडे एक बॉटल आहे, केचपची बॉटल आहे ही, तर याच्यानेच मी जिलेबी करणार आहे। तर यात आपण थोडं थोडं आपण चमच्याने आपण जे बॅटर बनवलं आहे ते घालूयात। डायरेक्ट पातेल्याने आपण जर टाकलं छोटी तेला हे करून तरी चालेल। तर आता कढईत तेल गरम करूया आणि जिलेबी सोडूयात। तेल आपल्याला एकदम कडकडीतच गरम हवं आहे जिलेबीसाठी, तरच आपले जिलेबी व्यवस्थित कुरकुरीत होतील। जिलेबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल मोठ्या कशाही करू शकता। तुम्ही बघू शकता आपले जिलेबी छान गोल झाल्यात, म्हणजे फुगल्यात व्यवस्थित, त्या चपट्या नाही झाल्या। तर दोन्ही साईडने आपण व्यवस्थित कुरकुरीत करून तळून घेणार आहे। आपला सोडा व्यवस्थित प्रमाणात पडला आहे त्यामुळे आपली जिलेबी छान गोल अशी झाली आहे।
सोडा आपण इथे घातलंच पाहिजे, नाहीतर आपल्या जिलेबा चपट्या होतील, व्यवस्थित गोल अशी त्याची होणार नाहीत। तर आता ह्या व्यवस्थित तळून झाल्यात आपल्या, आणि ह्या तळून झाल्यावर डायरेक्ट आपण पाकात घालणार आहोत। आणि इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, जेव्हा आपण जिलेबी पाकात टाकणार आहोत त्यावेळी आपला पाक गरम हवा आहे, त्यामुळे जेव्हा जिलेबी करायला घेतलं होतं त्यावेळेला मी पाक गरम करून घेतला, आणि फक्त उलटीपलटी करून लगेचच जिलेबी बाहेर काढायची आहे। फक्त उलटीपलटी करत तोपर्यंत जितकं तो पाक ॲब्झॉर्ब करेल तेवढाच आपल्याला जिलेबीसाठी ठेवायचा आहे, म्हणजे आपली जिलेबी व्यवस्थित कुरकुरीत राहील आणि गोडही देखील प्रमाणातच होईल। आता मी जिलेबीची दुसरी बॅचसुद्धा सोडली आहे, थोड्या बारीक जिलेबी केल्यात मी इथे। तर गॅस मोठाच ठेवायचा आहे, आणि दोन्ही साईडने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। आपल्या जिलेबी परततानाच कळते की आपल्या जिलेब्या व्यवस्थित कुरकुरीत झाल्या आहेत। तर मी अशाच बाकीच्या सगळ्या जिलेबी करून घेते। साधारण अर्ध्या तासानंतर सुद्धा आपली जिलेबी अजून कुरकुरीतच आहे, मी तुम्हाला मोडून दाखवते। ही कुठेच लूज पडली नाही आहे किंवा मऊ पण नाही झालेली, व्यवस्थित कुरकुरीत आहे। तर इतकी सोपी जर जिलेबी असेल तर बाजारातून का आणायची। आपल्याला जिलेबी करताना फक्त 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, की आपल्याला पीठ व्यवस्थित पातळ करायचं आहे, ते चांगलं फेटून घ्यायचं आहे, गुठळ्या असता कामा नये, आणि पाक हा आपला गरमच हवा आहे जेव्हा जिलेबी टाकतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जिलेबी गरम गरम तळून पाकात टाकतो तर पाकात आपल्याला जिलेबी ठेवायची नाही आहे, ती लगेचच बाहेर काढायची आहे, तरच आपल्या जिलेबी बरोबर कुरकुरीत होतील आणि गोडालासुद्धा व्यवस्थित बरोबर मापात होतील। तर ही अशी घरच्या घरी सोप्यात सोपी जी जिलेबी बनवली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।